महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून वाद निर्माण झालाय तो तुटेपर्यंत ताणला जातो की काय अशी चिन्ह सध्या दिसत आहेत येथून लढण्यासाठी काँग्रेसचे विशाल पाटील हे उत्सुक होते मात्र मतदारसंघ गेला शिवसेनेच्या अर्थात ठाकरे गटाच्या वाटेला आणि चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे हा वाद शमणार याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे विशाल पाटील वंचितकडूनही निवडणूक लढवण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत तर काँग्रेसचे विश्वजित कदम वेगळी भूमिका घेत आहेत अशी शंका निर्माण होते तर दुसरीकडे मात्र शरद पवार गटाचे जयंत पाटील सायलेंट भूमिकेत दिसत आहेत त्यामुळे याचा परिणाम आता आजूबाजूच्या मतदारसंघावर होण्याची शक्यता आहे तो परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात या व्हिडिओतून यंदा सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळावा उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी यासाठी पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे अधिक आग्रही आहेत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले तर काँग्रेस पक्षात कदम यांचे जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व निर्माण होईल म्हणजेच काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते अशी त्यांची ओळख निर्माण होईल यासाठी ते आग्रही असल्याचं म्हटलं जातंय मात्र काँग्रेसने शिवसेनेसमोर नमतं घेतलं आणि उद्धव ठाकरे यांनीही चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली दुसरीकडे महायुतीकडून भाजपने संजय संजय काका संजय काका पाटील पाटील यांना मैदानात उतरवलंय त्यामुळे विरुद्ध चंद्रहार अशी थेट लढत होणार आहे मात्र उमेदवारी जाहीर होऊनही काँग्रेसचे स्थानिक नेते काही नमतं घ्यायला तयार नाहीये यावर तोडगा निघेल असं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात असतानाच विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय याची कल्पना आपल्याला नक्कीच येते दुसरीकडं हात कणंगलेत नेहमीच साखर कारखानदार आणि शेतकरी नेत्यांमध्ये लढत पाहायला मिळते त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी दिवाळीपासूनच तयारी सुरू केली आहे अशातच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आणि राजू शेट्टींनी ठाकरेंच्या मातोश्रीवर चक्रा मारायला सुरुवात केली ठाकरेंशी बोलणेही झाले मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचे त्यांनी अमान्य केले त्यामुळे ठाकरेंनीही सत्यजित पाटलांना रणांगणात उतरवलंय त्यामुळे राजू शेट्टींनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय तर या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील यांना आखाड्यात उतरवण्यात आलंय आता किस्सा असा आहे की सांगलीतून विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली नसल्यानं ते नाराज आहे त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण सांगलीत विशाल पाटलांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्यास येथील स्थानिक काँग्रेस नेते काय भूमिका घेणार विशाल पाटील आणि काँग्रेस नेत्यांनी वेगळी भूमिका घेतल्यावर याचा परिणाम हातकणंगलेतही काय दिसून येणार कारण हातकणंगलेतील विशाल पाटलांच्या मागील मतदार आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांमागील मतदार नेमकी कोणाला मतदान करणार हातकणंगलेत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मतदान करणार महायुतीच्या धैर्यशील मानेंना पाठिंबा देणार वंचित बहुजन आघाडीच्या डी सी पाटलांसोबत राहणार महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटलांनाच ते साथ देणार की अपक्ष उमेदवार प्रकाश आव्हाडांच्या पाठीमागे उभं राहणार एवढंच नव्हे तर सांगलीत विशाल पाटलांनी वेगळी भूमिका घेतल्यास हातकणंगलेतील वसंतदादा गटाची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे त्या जयंत पाटील सायलेंट भूमिकेत दिसून येत अर्थातच काय तर सांगलीत काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेचा हातकणंगलेतही मोठा फटका बसणार आहे यात शंकाच नाही राजकारणा संबंधी असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सरकार नावाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका